आता करेवाडीला आलो होतो वरकुट्याला बरं का, काय झालं इथं 32 ते 35 एकर उजाळलं आपल्यालाही माहिती ते हो, पण काय झालं इथं तलाठीच नाही, इथं पंचनामा करायला कुणीच आलं नाही. हां आम्ही काय केलंय आता कारखान्यामार्फत आता जवळजवळ 45 वाहनं टाकली आणि 60-70 बैलगाड्या टाकल्या, जवळजवळ आम्ही आता 500-600 टन ऊस आता नेलाय आणि राहिलेला उद्या सगळं आम्ही संपवतो. हां तेवढं, हां आणि जरा थोडस आपल्याला आपत्कालीन मधून काय मदत करता आली तर बघा तेवढं ते. हां नाही तुम्ही प्रस्ताव तरी द्या तर पंचनामा करून पाठवून मग बघतो. हां चाल, हां हां काही फार नुकसान झाले होते मुलं. तहसीलदार म्हणजे मीच येतो म्हणजे मीच पंचनामा करून देतो म्हणजे त्याला मी नोटीस काढतो म्हणजे ते कसं काय आलं अडचण काय लोकांना पाणी प्यायला बंद पडलं तर येतात ग्रामसेवक येत नाही तलाठ्याला तो कुठला शेतकरी माहित नाही कोणाची ओळख नाही महिनाभर झालं 2 महिने झालं किती दिवस झाला नाही 2 महिने झालं पुण्यात राहतो पुण्यात करतो तासभर तुमच्या थांबतो निघून कचरीत जात असत. सर्कल 12 मध्ये राहतात, 100 तिथे ऑफिस नसते, सर्कल 12 मध्ये सगळं राहत असते काशी असून द्या सगळं आमचे शिवर तलाठ्याला नाव कुणाला माहित आहे का नाव नाव तलाठी माहित आहे का तलाठी नाव सांगता नाही तलाठी काय माहित नाही कारण काल मी गेलतो त्यावेळेस ती नव्हती तिथं त्यांच्या हाताखाल छोटी काल पण नव्हती काल पण पुण्याला टाकला लागायचा होता आज पण पुण्यालाच आहे तरी ते देत नव्हते त्यांना फोन केला हो अशी अशी अडचण आहे द्यावा लागतोय तुम्हाला दाखला त्यांनी ते सह्या करून ठेवलं त्यामुळे दिला लगेच दाखला मला त्याला शेतकऱ्याबद्दल काय घेऊन दिलं आता छंद समजलं असेल की तलाठ्याचं नावच जर माहित नाही तलाठ्याचा अर्थ गावात येतच आहे ना तलाठ्या जर बघितलं तर नाव माहिती होईल ना काले भाषा वर्षभर भाषेच होतो का रे वर्षभर तो झाली नाही पहिले होते नव्हती पहिले कुलकर्णी ही वचन होती का काळे बाबा वचन होता होती जगता बाबा शिवा होत होते झाली ग्रामसेवक आता पाहत नाही वर्ष वर्ष असते काल एवढी मोठी घटना घडल्यानंतर शासकीय कर्मचारी कोण आला का नाही चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा.